नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन विषयाचा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेला आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे नैमित्तिक रजेच्या म्हणजेच सियालच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेता येतात का असे प्रश्न अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पडलेले असतात इतरही कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तेव्हा संबंधित प्रश्नाचं उत्तर आपणास मिळवायचं असेल तर कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहावा स्किपमध्येच करू नये जेणेकरून आपणास परिपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल नोटिफिकेशन ऑन करावं जेणेकरून नवनवीन व्हिडिओबाबत अपडेट्स आपल्यापर्यंत थेट पोहोचत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेता येतात का याचं ये उत्तर आपल्या या व्हिडिओमध्ये शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक एल व्ही ई एक चार आठ एक ऑब्लिक सी आर डॅश टू सेवन फोर ऑब्लिक एस ई आर दोन दिनांक वीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वये नैमित्तिक रजेच्या म्हणजेच सी एलच्या मागे किंवा पुढे कितीही रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेच नैमित्तिक रजांच्यामध्ये सी एलमध्ये येणाऱ्या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची परवानगी देण्यात आलेली होती शासन निर्णय वित्त विभाग दिनांक वीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशीचा आहे एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची जी परवानगी देण्यात आली होती ती आता कायमस्वरूपात चालू ठेवण्याचा आदेश शासनाने दिलेला होता वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक एल व्ही ई एक चार आठ दोन सी आर डॅश दहा ई आर नऊ दिनांक चोवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीच्या शासन निर्णयान्वये सदरबाबत परवानगी शासनाने दिलेली होती नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंदर्भात काही शर्ती आहेत काही अटी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आठ क्रमांक एक एका वेळेस नैमित्तिक रजा म्हणजे एल व सुट्ट्या मिळून होणारा कालावधी हा सात दिवसांहून अधिक होता कामा नये आणि दुसरी अट आहे अपवादात्मक परिस्थितीत केवळ ही मर्यादा दहा दिवसांपर्यंत वाढवून देण्यात येईल म्हणजेच जर काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर आपल्या सी एल आणि सार्वजनिक सुट्ट्या या दोघांचा जोडून येणारा कालावधी हा दहा दिवसांपर्यंत वाढवून देता येऊ शकतो आजच्या आपल्या या व्हिडिओचा माहिती स्त्रोत आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक चोवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल असेच नवनवीन शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आज़ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांपर्यंतही आपला चॅनल पोहोचवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ही सर्वांना विनंती लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुरतास आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद